धक्कादायक अहवाल सादर होत आहे ज्यामध्ये स्वतः बरेच जणं म्हणतात की कापूस भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार सत्तर टक्के लोकांचं मत त्याचबरोबर कापूस अजूनही शिल्लक आहे असं म्हणणाऱ्या चाळीस टक्केहून अधिक लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गावामध्ये कापूस शिल्लक आहे तर काय आहे सविस्तर बातमी काय आहे आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो आपण जर नवीन असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतीविषयक सर्व प्रकारच्या घडामोडी ताज्या घडामोडी तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर असा अहवाल सादर करतो आहे ज्यामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकवर्गांना प्रतिक्रिया विचारल्या होत्या आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मी तुमच्यासमोर हा अहवाल सादर करत आहे बघा तुम्ही त्या अहवालामध्ये स्वतः शेतकरी सांगतात की केंद्र सरकार सरकार म्हणजे केंद्र सरकारच कापसाचे भाव पाडण्यासाठी जबाबदार आहे आणि त्याचबरोबर सध्या अजूनही महाराष्ट्रामध्ये कित्येक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडू नये असा अहवाल सांगत आहे तर हा अहवाल आता मी तुम्हाला दाखवतो नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हीही कमेंट नक्कीच करा तुम्हालासुद्धा काय वाटतं ते तर हे बघा मी प्रश्न केला होता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना की आपल्या गावात सध्या साधारणतः किती टक्के कापूस शिल्लक का आहे तर त्यांनी मला सगळ्यांनी ज्या काही कमेंट केलेलं आहे त्यानुसार पहा तुम्ही एक नंबरला माझ्या गावात पाच ते दहा टक्के कापूस शिल्लक आहे असे सदतीस टक्के लोकांचं म्हणणं आहे माझ्या गावात दहा ते पंचवीस टक्के कापूस शिल्लक आहे असे अठरा टक्के लोकांचं म्हणणं आहे माझ्या गावात पंचवीस ते पन्नास टक्के कापूस शिल्लक आहे असं बारा टक्के लोकांचं म्हणणं आहे माझ्या गावात पन्नास टक्केहून अधिक कापूस शिल्लक आहे असं चोवीस टक्के लोकांचं म्हणणं आहे तर माझ्या गावात कापूस शिल्लकच नाही असे म्हणणारे फक्त नऊ टक्के आहे म्हणजे यावरून आपल्याला अंदाज कळतो मित्रांनो की कमीत कमी चाळीस टक्केहून अधिक शेतकऱ्यांकडे अजूनसुद्धा कापूस शिल्लक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मी मि दुसरा प्रश्न केला होता की शेतकरी मित्रांनो सध्या कापूस भाव पडलेला जबाबदार कोण आणि समोर स्क्रीनवर दिसतंय की सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे केंद्र सरकार चार टक्के लोकांचं म्हणणं आहे राज्य सरकार अकरा टक्के लोकांचं म्हणणं आहे दोघेही नऊ टक्के लोकांचं म्हणणं आहे व्यापारी व कॉटन कंपनी आणि आठ टक्के लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची एकजूट नसल्यामुळे आपल्याला म्हणजे कापूस भाव पडलेला आहे तर या अहवालातून सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं मित्रांनो की शेतकरी मित्रांनो सध्या कापूस भाव पडले याला जबाबदार म्हणजे केंद्र सरकार आहे आणि हे मी सांगत नाही तर शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आप आपल्याला कळतं आहे म्हणजे यातून आपल्याला एक निष्पन्न तर नक्कीच झालेलं आहे की अजूनही चाळीस टक्केहून अधिक कापूस शिल्लक आहे आणि दुसरं म्हणजे की सध्या जे कापूस भाव पडले याला जबाबदार म्हणजे केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांनी ताकद ताकद दाखवून देणं सुद्धा गरजेचं आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद